नाशिकचे रहिवासी यांना सतत ताप येत असे. स्थानिक तज्ज्ञांकडून उपचार घेतल्यानंतरही त्यांचा ताप कमी येत नव्हता. त्यांचे WBC सतत वाढत होते. स्थानिक तज्ज्ञांनी तपासणी केली. रिपोर्टनुसार तज्ज्ञांनी त्यांना डेंग्यू असल्याचे निदान केले. नमस्कार, मी नाशिकचा रहिवासी आहे. माझ्या एक रिलेटिव्ह आहे, त्याला ना फीवर येत होता. फॅमिली डॉक्टरकडे दाखवलं तरी फीवर जात नव्हता. सलाईन घेतल्या, 8-1 दिवस त्याच्यातच गेले आमच्या फॅमिली डॉक्टरला दाखवून वगैरे. CBC आम्ही कंटिन्यू करत होतो. WBC 40,000, 50,000, 60,000, 70,000 गेले. जेव्हा 70,000 गेलं तेव्हा आम्ही फॅमिली डॉक्टरनी सांगितलं की आपण डेंग्यूची टेस्ट करावं. मग त्याच्यानंतर डेंग्यूची टेस्ट केल्यानंतर पॉझिटिव्ह आलं. मग त्याला लगेच आम्ही सरांनी सांगितलं, आमच्या फॅमिली डॉक्टरांनी सांगितलं की ॲडमिट करावं लागेल. आम्ही नजीक त्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं त्याला. आणि त्याला ॲडमिट केल्यानंतर उपचार सुरू झाले डेंग्यूचे. आम्हाला वाटलं डेंग्यू आहे, त्याच्यानंतर उपचार सुरू देवके पद्धतीने. डेंग्यूचे उपचार चालू केल्यानंतरही त्यांचा ताप काही कमी होत नव्हता. त्यानंतर त्यांनी कॅन्सर तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार तपासणी केली. तपासणी केली असता त्यांना कॅन्सर असल्याचे आढळून आले. त्यानंतर त्यांना कॅन्सरच्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्यात आले आणि किमो देण्यास सुरुवात केली. किमोमुळे त्यांना साईड इफेक्ट होऊ लागले, त्यामुळे त्यांची भावनिक स्थिती अस्थिर होऊ लागली. मध्ये उपचार घेत होते, औषधं देत होते, सगळ्या गोष्टी, पण फीवर थांबतच नव्हता. असे 4-5 दिवस डोस झाले, सगळं झालं तरी फीवर थांबत नव्हता. मग त्यांनी सांगितलं की आपल्याला बऱ्याच CBC तर कंटिन्यू चालूच होते, पण WBC कमी होत नव्हत्या. कमी होत होत्या, 200-300 कमी होत होत्या. मग तिथले जे कॅन्सरचे स्पेशलिस्ट इकडे पाठवलं, ते CBC त्यांनी सांगितलं की WBC काढायचं वाढायचं वेगळं एक रिझन आहे, ते आपण चेक करूया. मग त्यांनी एक कॅन्सरची एक टेस्ट केली. टेस्ट केल्यानंतर त्याच्यात थोडंसं त्यांना आढळलं, ते म्हणतं असू शकतं कॅन्सर. तर आपण वेळावर बाहेर घालवता की याला आपण उपचार चांगल्या पद्धतीने सुरू करू. मग त्या पद्धतीने आम्ही जे सर आहेत त्यांनी त्यांच्या पद्धतीने आम्ही गेलो आणि कॅन्सरच्या हॉस्पिटलला ॲडमिट केलं. त्याला ॲडमिट केल्यानंतर लगेच केमो त्याला देणं सुरू केलं. केमो सुरू केल्यानंतर गेलं 20-25 दिवस झाले सगळ्या गोष्टी. केमो वगैरे दिल्या सगळ्या, तिचं जे काही त्रास होत होता त्याला तो त्रास कमी झाला. केमोने खूप साईड इफेक्ट व्हायला लागले त्याला. साईड इफेक्ट व्हायला लागले त्याच्यानंतर मग खूप त्रास व्हायला लागला. त्याच्यातनं इमोशनल सगळ्याच गोष्टी झाल्या. मग आता करायचं काय? कारण हा आजार तर त्याला खूप पर्यायच नाही. उपचार खूप हाय लेवलचे चालू आहे तरी त्याचं काही होतच नाही. केमो घेऊन पण फीवर थांबला आणि परत आला. तर आम्ही वेगळ्या पद्धतीने डिसिजन घेतला की आता करायचं काय. किमो घेऊन देखील त्याचा ताप कमी न आल्याने त्यांनी इतर ठिकाणी उपचार शोधण्यास सुरुवात केली. YouTube द्वारे मॉडर्न होमिओपॅथीबद्दल माहिती मिळाली. त्यांनी मॉडर्न होमिओपॅथीच्या नाशिक शाखेमधून उपचार घेण्यास सुरुवात केली. उपचार सुरू केल्यानंतर 4 दिवसांमध्येच त्यांना फरक जाणवू लागला. त्यांना येणारा सततचा ताप कमी झाला. फीवर आला तर मग त्याच्यामुळेच आपण ॲडमिट झालो. त्याच्यामुळे आजाराचं निदान करून आता करायचं काय. मग आम्ही 3-4 जणांनी सगळ्यांनी थोडं सर्च मारलं काय करायचं. इकडे तिकडे फोन केले, YouTube मी सर्च मारलं सगळ्या गोष्टी. मग तिथं आलं होमिओपॅथिक. टाकल्यानंतर पहिलं नाव आलं मॉडर्न होमिओपॅथी. ते आम्ही सगळे विजय कुमार माने सरांचे व्हिडिओ बघितले, इंटरव्ह्यू बघितल्या, त्यांचं ते पेशंटचे फीडबॅक बघितले. ते आम्हाला एकदम चांगल्या पद्धतीने वाटलं की होमिओपॅथिक ठीक आहे, लोक विश्वास ठेवत नाही, पण काहीतरी असेल. सरांनी एवढं हे केलं, सर एवढे सर्च मारताय त्या औषधावरती, एवढं चांगलं काम करताय, की काहीतरी असेल. मग आम्ही त्याचं सगळं ॲड्रेस वगैरे काढलं नाशिकचा, मॉडर्न होमिओपॅथीचा. मग नाशिकला इथं आलो, सगळी माहिती घेतली आणि सगळे डिटेल त्यांना सांगितली काय काय त्रास झाला. मग सर स्वतः विजय कुमार माने सर स्वतः व्हिडिओ कॉलने आमच्याशी बोलले की सगळे डिटेल दिले. त्यांनी सांगितलं की असं असं औषध काम करतं, हे ते सगळं औषध मग त्याला दिलं. त्याला दिल्यानंतर 4-1 दिवस झाले आणि त्याचा फीवर थांबला.
पूर्णपणे थांबला, फीवर आलाच नाही. जेवण म्हणजे तिथं चतकुर चपाती खात होते, तिथे एक तीन दीड चपाती खात होता तो व्यक्ती, म्हणजे माझे रिलेटिव्ह. आणि एकदम चांगलं वाटायला लागलं. मग आम्ही आलो परत, एक परत औषध घेतलं, एक किट असतं त्यांचं, परत घेतलं, परत फरक आणलं. म्हणजे आम्हाला एक दीड महिन्यात असा फरक जाणवला की केमो घेऊन सुद्धा एवढं फरक नाही झाला, एवढे पैसे बाहेर घालून सुद्धा एवढा फरक नाही झाला, एवढं कमी अमाऊंटमध्ये. आणि कमी यांचं होमिओपॅथिक लोक विश्वास नाही ठेवत, पण ह्या औषधाने खूप फरक पडलेला आहे. तर माझं सांगायचं कारण हे लोकांना की होमिओपॅथिक हे खूप चांगल्या पद्धतीने काम करतं. त्यात विजय कुमार माने सरांनी खूप चांगल्या प्रकारे सर रिसर्च करून ते औषध बनवलेलं आहे, त्याचा सगळ्यांनी उपयोग केला पाहिजे. आणि केमो हा प्रत्येकाला देतात लोक, पण तो तात्पुरता पद्धतीने फरक पडणारा औषध आहे. ते औषध काहीच कामाचं नाही, त्या पेशंटची खूप पद्धतीने हाल वाईट होतात. या औषधाने त्याला कुठलाही साईड इफेक्ट झाला नाही, तो पूर्णपणे बरा होण्याच्या याच्यात आहे आता. म्हणजे जो झालाच असं समजा, कारण तो पूर्णपणे आता जॉब करतोय, त्याचं कॉलेज चालू आहे, सगळ्या चांगल्या पद्धतीने काम करतोय. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारानंतर एक ते दीड महिन्यामध्येच त्यांचे सर्व त्रास कमी झाले, त्यांना व्यवस्थित जेवण जाऊ लागले. मॉडर्न होमिओपॅथीच्या उपचारांमुळे आता त्या पूर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्यांचा WBC काउंट 62,440 इतका वाढला होता. मॉडर्न होमिओपॅथीच्या औषध उपचारानंतर त्यांचा WBC काउंट आता 2,960 इतका कमी झाला आहे. त्या आता नेहमीप्रमाणे त्यांचे दैनंदिन कामे, कॉलेज करू शकत आहेत. नॉर्मल जेवण वगैरे सगळं करतोय आणि आता औषध घेत आहे कंटिन्यू चालू आहे. आम्हाला सरांनी सांगितलं 2-3 वर्ष औषध घ्या, तुम्हाला तो आजारही त्याला दिसणार. CBC सर जसे गायडन्स करतात त्या पद्धतीने आम्ही CBC करतोय. ज्या पद्धतीने डाएट दिलंय त्या पद्धतीने डाएट करतोय. सगळं पेशंटला सगळं व्यवस्थित चालू आहे. आणि फॉलोअप पूर्णपणे सरांचा असा कुठलाच फॉलोअप असा कुठलाच डॉक्टर घेत नाही ॲलोपॅथीमध्ये. मॉडर्न होमिओपॅथिक असं सेंटर आहे जे ते फॅमिलीसारखं पेशंटला ठेवतात, कंटिन्यू फॉलोअपमध्ये करतात की काय बाबा काय त्रास झाला, औषध किती घेतलं किती नाही, त्याच्याने काय त्रास झाला काय सगळं पूर्णपणे माहिती घेतात. नाशिकचे लोकल ते डॉक्टर आहेत कॉर्डिनेटर, एकदम म्हणजे चांगल्या पद्धतीने हे करतात आणि तीच माहिती सरांना पोहोचवतात. सर लगेच सर म्हणतात की मला पेशंटशी बोलायचं आहे, मग त्याच पद्धतीने ते अरेंज करून सर स्वतः विजय कुमार माने सर स्वतः पेशंटशी बोलतात. तसं कृपया करून इथं मॉडर्न होमिओपॅथीकडे या आणि केमोचं त्याला पेशंटला देऊच नका. तुम्हाला आजारचं निदान झाल्यानंतर मॉडर्न होमिओपॅथीकडे या आणि तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट होईल. नमस्कार.